वारकरी संप्रदायाचे मूळ स्थान संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी आपेगाव येथील पालखी दिंडीला पंढरपूरसाठी शासनाने परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ 12 जुलै रोजी वारकऱ्यांसमवेत आत्मदहन करणार असल्याचे निवेदन संस्थांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज मंदिर आपेगाव यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच विविध नेते गृहमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना देखील देण्यात आले. संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई या चार भावंडांची जन्मभूमी भागवत धर्माचे आणि वारकरी संप्रदायाचे मूळ उगमस्थान आप्पेगाव आहे. याच आप्पेगावातून पंढरपूरच्या दिंडी पायीवारीची 842 वर्षाची अखंड परंपरा सुरू आहे. कोरोना काळात गेल्या 2 वर्षापासून माऊली दिंडी संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच शासन स्तरावर ईमेल निवेदन दिलेत, परंतु महाराष्ट्र शासनाने आप्पेगाव येथून निघत असलेल्या 842 वर्षाच्या पायी दिंडी सोहळ्याचा विचार न केल्याने तसेच मानाच्या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान न दिल्याने शासनाच्या निषेधार्थ हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूर संस्थान अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज मंदिर आप्पेगाव यांनी लेखी पत्र निवेदन कळवलेत की वारकऱ्यांसह माऊली मंदिर आप्पेगाव येथे 12 जुलै रोजी आत्मदहन करणार आहोत, असे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते गृहमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. पंढरपूरला जाण्यासाठी जशी मानाच्या 10 पालख्यांना परवानगी शासनाने दिली तशीच 842 वर्षाची आप्पेगावहून निघत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची शासनाने नोंद घ्यावी. जर 12 जुलैपर्यंत आम्हाला परवानगी दिली नाही तर आम्ही पंढरपूरला जाणार आहे आणि जर प्रशासनाने आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर पालखी मार्गावरील ठिकठिकाणी माऊली भक्त वारकरी तसेच आप्पेगाव येथील मंदिरात आत्मदहन करणार अशी माहिती पत्रकार परिषदेत आप्पेगाव माऊली मंदिराचे संस्थान अध्यक्ष हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूर यांनी दिली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी श्री क्षेत्र आप्पेगाव. संत ज्ञानेश्वराच्या पायीवारीला जवळपास 800 वर्षापेक्षाही जास्त वर्षाची पायीवारीची दिंडीची परंपरा आहे, परंतु शासनाने आजपर्यंत ही मानाच्या दिंडीत किंवा अनेक गोष्टीची दखल घेतली नाही. संस्थांचे अध्यक्ष यांनी वेळोवेळी शासन दरबारी पत्रव्यवहार आणि समक्ष प्रशासनाला भेटून वेळोवेळी लेखी पत्रावर केला आहे, मात्र कुठलीही दखल वारीच्या संदर्भात घेतली गेली नसल्यामुळं आपल्यासोबत संस्थांचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. आणि जे आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही बोलल्या त्या पद्धतीनं आम्ही गेली 2 वर्ष शासन दरबारी मुख्यमंत्र्यापासून ते जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केले, फोनशी बातचीत केली, पण त्यांनी आमची कधी दखल घेतली नाही. मला तर असं वाटतं शासनाने जाहीर करावी ही ज्ञानेश्वरांची जन्मभूमीच नाही म्हणून, म्हणजे आम्ही त्याचा विषय तरी संपून टाकू. आम्ही आज एवढं सगळं असतानासुद्धा त्यांच्या मातापित्यांचा त्यांच्या घराण्याची ही वारी आहे आणि आम्ही तुम्ही म्हणत नाही, तुम्ही धर्म मानत नसाल, देव मानत नसाल, संत मानत नसाल, आमचे धर्मग्रंथ मानत नसाल, आमचा दावा नाही की तुम्ही मानावं म्हणून, पण तुमच्या शासनाच्या गॅजेटवर ज्या माऊलींच्या घराण्याची वारीच्या घराण्याची जी परंपरा आहे त्याला आज 844 वर्ष झाली, ते तरी उघडून पाहा ना तुम्ही, अजून आम्हाला कळालेलं नाही. पण आमची एकच इच्छा आहे की ही परवानगी मिळावी, नाही मिळाली दिले नाही तुम्ही तर मी इशारा देत नाही. मी अर्थात संस्थांचा अध्यक्ष या नात्यानं आणि जे माऊलींचे भक्त आहेत संपूर्ण ग्रामस्थ आणि आमचे ट्रस्टी हे सगळे मिळून माझ्यानंतर कोण आत्मदहन करेल आणि कितीक लोक आत्मदहन करतील याचं गणित लागू शकणार नाही आणि सर्वस्व जबाबदारी ही फक्त शासनाची राहील. यावेळी शिवाजी महाराज सेलूकर भाऊसाहेब आवटे रामचंद्र आवटे अण्णासाहेब आवटे यासह गावकरी उपस्थित होते. दादासाहेब घोडके, MCN News, पैठण.